छत्रपति शिवाजी महाराज की, छत्रपति शिवाजी महाराज की। शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावता कामा नये हा विचार आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा। जोरदार टाळ्याने आपण या सर्व मान्यवरांचं स्वागत करूया। अध्यक्ष माननीय माणिकजी कदम साहेब उपस्थित होत आहेत, त्यांचाही आपण सन्मान करणार आहोतच। माननीय सोमनाथजी थोरात यांचा सन्मान करा। तुमच्या पक्षाला स्कोप आहे का वाढायला महाराष्ट्रामध्ये? हे बघा, मी जर म्हणेल तुम्ही विश्वास ठेवणार नाही। हे एकही पक्ष आमची बरोबरी करणार नाही एवढं तुम्हाला सांगतो। आणि आजची पत्रकार परिषद लिहून ठेवा तुम्ही। हरिभाऊ राठोड असे बोलले होते या सभागृहामध्ये, कारण तुम्ही शेतकऱ्याला समजलं काय? शेतकरी हा कणा आहे देशातला, आणि त्यांच्या योजना काय? हो, आज हवालदी झालेला शेतकरी, कापूस पडलाय घरी, कोणाला काही चिंता नाहीये, कांद्याचे भाव घसरले, बघा कांदे जाऊन टाकावं लागत आहे, परिस्थिती फार वाईट आहे। आणि शेतकऱ्यांच्या डोळ्यातले असूर पुसण्यासाठी जर हा पक्ष उभा राहिला असेल तर शेतकरी काय मूर्ख आहे का यांना मत देतील? म्हणून तुम्हाला सांगतो, एकही आमच्या बरोबरीला येणार नाही, एकही येणार नाही, कुठलाही पक्ष येणार नाही। केवढाही मोठा पक्ष असला, भाजप असो कोणी असो, त्या सगळ्या सीटा तुम्ही बघा, आम्ही 150 वर सीटा निवडून आणू, हे तुम्ही बघा। माझे लिव ठेवा आणि हे तुम्ही जतन ठेवा, ही आजची माझी पत्रकार परिषद। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सगळ्या निवडणुका, सगळ्या लोकसभा, सगळ्या विधानसभा आम्ही ताकदीशीरनेशी लढणार, निवडून येणार। आणि महाराष्ट्रातली ही सुरुवात आहे, ही देशामध्ये हे मोठं परिवर्तन जे आहे छोटं नाही आहे, ते देवतुल्य माणूस आहे। तुम्हाला जेव्हा कळेल ना की के चंद्रशेखर राव कोण आहे, ते तर त्यांना तिथे गांधी म्हणतात, ते तिथले गांधी आहे आपल्या तेलंगणाचे। आज देशाचे ते गांधी होतील, देशाचे पंतप्रधान होतील, मला विश्वास आहे। शेवटचा प्रश्न, 25 वर्ष त्याच्यातच घातले आम्ही, 25 वर्ष या वंचितांच्या सेवेतच आहोत आम्ही। त्यामुळे प्रचंड असा सगळ्या पक्ष हिंडून आल्यामुळे सगळ्या पक्षाचे सेकंड फळीचे म्हणा फर्स्ट फळीचे कार्यकर्ते, देश पातळीचे पंतप्रधानापासून राष्ट्रपतीपर्यंत सगळे ओळखतात, का प्रश्न नाही। कुठलाही राष्ट्रपती पंतप्रधान मला ओळखत नाही असा प्रश्न नाही। खासदार राहिलो आहे, आमदार आहे, त्यामुळे ही जी आमची शक्ती आहे कुठल्या तरी पक्षाला पाठीमागे ज्यांनी वापरायला पाहिजे होती, मग तो काँग्रेसने वापरली नाही, काँग्रेसमध्ये होतो। शिवसेनेला तर मुख्यमंत्रीच दिला आम्ही, आम्ही विदाऊट एनी कंडिशन, मी प्रकाश शेंडगे, आपले बालाजी शिंदे, आम्ही त्यांचा प्रचार केला आम्ही, आमच्या गावांनी सभा लागल्या, आम्ही 14 आमदार आणले आणि 14 आमदार पळून गेले। जाऊ द्या, पळून जाऊ द्या, ते गेले तर गेले, त्या उद्धवरावांना एका दिवस त्यांना वेळ मिळाला नाही आम्हाला बोलून चहा पाणी करायचं किंवा तुम्ही आम्हाला मुख्यमंत्री केलाय, त्या अशा अनेक गोष्टी होत्या। त्यामुळे मी आता के चंद्रशेखर राव यांना आकर्षित होऊन या पक्षाकडे मी जॉईन झालोय महाराष्ट्रामध्ये।